हे आपली जनता, सब्सक्राइब करून वाजवा घंटा। नमस्कार मंडळी, मी ट्रॅव्हलर कबीर स्वागत करतो तुमचं ट्रॅव्हलर कबीर या चॅनलमध्ये। आज आपण आलोय पालघरमधील कालदुर्ग या डोंगरावर आणि इथे गर्दी बघू शकता, गाड्यांची खूप गर्दी आहे त्यामुळे अंदाज येऊ शकतो। हा माझा पार्टनर दुर्गेश गायकर, तुम्हाला गाड्यांची गर्दी बघून अंदाज येऊ शकतो की किती माणसं गेली असतील गडावर। तर चला आपण इथे जाऊया। आत्ता आपण जिथे आहोत ते आहे वाघोबा खिंड। वाघोबा खिंडीपासून हा रस्ता सुरू होऊन पुढे वरती जातो, चढायला साधारण 1 ते 1.5 तास लागतो, परंतु तुमच्या गतीवर आहे। नाही मंडळी, हे आहे मनोर पालघर रस्त्यावरील प्रसिद्ध ठिकाण वाघोबा खिंड। येथे वाघोबा मंदिर स्थापन केलेलं आहे। या मंदिराचं सध्या नव्याने बांधकाम चालू आहे। काय आहे वाघोबा मंदिराची कहाणी, का पडलं या डोंगराला काळदुर्ग असं नाव, हे सगळं आपण जाणून घेऊया। तुर्तास पुढचा प्रवास सुरू करू। वाघोबा खिंडीत प्रवेश करतात दिसतील तुम्हाला नटखट माकडे। ही माकडे माणसावळलेली आहेत त्यामुळे माणूस बघून लगेच येतात, परंतु मंडळी आपल्या मुलांना त्रास होणार नाही याची नक्कीच काळजी घ्या। आपल्यासोबत आहेत सध्या या चहाडे गावातील समीर धानवा, तो तिकडे आहे तिकडे, आणि हा विनोद, हे आपल्यासोबत आहेत गड चढायला। कालदुर्ग असा हा पालघर जिल्ह्यातील चहाडे गावाजवळ असणारा दुर्ग, बघायला गेला तर हा गड नाही आहे, परंतु इथे खूप गर्दी असते कारण हे मुंबईजवळचं प्रसिद्ध ठिकाण आहे। इथे यायचं असेल तर तुम्ही पालघर स्टेशनला उतरा, तिथनं डमडम किंवा बस किंवा स्वतःचं व्हेकल असेल तरीही चालेल। इकडनं हायवेला यायचं असेल तर सरळ हायवे, गुजरात हायवे म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवे, आणि तिथनं मस्तान नाक्यामार्गे पुढे पालघर रोडला या आणि या वाघोबा खिंडीत थांबा। अय गड्या चल पटकन। मंडळी, या डोंगराला काळदुर्ग असं नाव पडलंय ती असंच नाही, त्याची सुद्धा एक गोष्ट आहे। या गडाच्या पूर्वेला काळमेघ नावाचं एक देवस्थान आहे, म्हणजे डोंगरावरच आहे, तिथे काळमेघ नावाचे देव आहेत। जेव्हा या परिसरात पाऊस पडत नाही तेव्हा या भागातले आदिवासी लोक तिथे मोठ्या प्रमाणात जातात आणि कामडी नृत्य करतात। कामडी नृत्य हा आदिवासी नाचाचा एक प्रकार आहे जो इथे केला जातो। दरवर्षी इथे कामडी नृत्य करण्यासाठी येथील खूप सारे लोक येतात आणि इथे नृत्य केल्यानंतर पाऊस पडतो अशी या लोकांची धारणा आहे, आणि या काळमेघ नावाच्या देवावरूनच या डोंगराला काळदुर्ग असं नाव पडलेलं आहे। या गडावर चढताना खासियत म्हणजे ना, इथे खालीपासून ते इथपर्यंत एक सरळ वाट आहे, त्यामुळे मध्ये वाट हरवण्याची भीती नाही, सुंदर अशी वाट आहे, प्लस सोपी वाट आहे, जास्त काही उंचसुद्धा नाही। मध्यम आकाराचा हा गड, साधारण 1,550 फूट अशी याची उंची आहे समुद्री सपाटीपासून, आणि जवळच इथे अरबी समुद्र आहे त्यामुळे वरून समुद्रसुद्धा दिसतो। आणि पावसाळ्यात इथे समुद्राच्या एवढ्या वाफा येतात ना की हा संपूर्ण परिसर सगळ्या धुक्याने दाटून असतो, भरलेला असतो। परंतु आत्ता खूप ऊन आहे, आपण आलो हिवाळ्यात,
त्यामुळे आता हे आपल्याला वाफा दिसणार नाही, परंतु चांगलं आहे, वाट हरवण्याची भीती नाही. असा हा कालदुर्ग, वरती प्रेक्षक आहेत आणि एक भगवा झेंडा मराठ्यांचा निशान डौलाने फडकत आहे. अय्यो, इथे चढताना ही वाट थोडीशी स्लिपी आहे. इथेच माझ्यासमोरच दोन इथे पर्यटक थोडे घसरले, त्यामुळे सांभाळून चला. आत्ता आपण आलो आहोत ते कालदुर्गच्या जरा जवळच आणि इथे हा एक छोटा माळा आहे आणि इथे बसायला सुद्धा व्यवस्था केली आहे. इथे थोडा वेळ विसावा घेऊन पुढे तुम्ही पुन्हा प्रवास करू शकता. खाली जे वाघोबा मंदिर आहे त्याची एक प्राचीन कथा आहे आणि माझ्यासोबत असलेला हा माझा भाऊ, त्याला ही कथा माहिती आहे. सो प्लीज माझ्या ऑडियन्सला सुद्धा सांगशील का दादाजी? लाडक्या दामोडा हा शिकारीसाठी बसला होता. तिथे समोरून अचानक वाघ आला. लाडक्या दामोडा आणि वाघाची कुस्ती झाली. तिथे लाडक्या दामोडा हा ठार झाला आणि तिथे वाघोबा देवस्थान असे तिथे नाव झाले. म्हणजे त्या तो वाघ सुद्धा ठार झाला का? नाही, वाघ वाचला. असं? आणि लाडक्या दामोडा हा याच भागातला होता? हा, इथून देवखोप इथून रहिवासी होता तो. देवखोप इथला रहिवासी. आणि इथे मोठी जत्रा भरते वाघोबा देवाची? महाशिवरात्रीला भरते. आणि इथले पालघरचे खूप जण येत असतील ना? हा, पर्यटक भरपूर येतात इकडे. आणि हा पावसाळ्यात खूप भरलेला असतो, या ठिकाणी खूप प्रेक्षक येतात पावसाळ्यामध्ये. इथे प्रसिद्ध आहे, वरती बघण्यासारखं पण आहे, म्हणून इथे पावसाळ्यात भरपूर लोक येतात. बरे बरे. अशी आहे या वाघोबा मंदिराची आणि काळदुर्ग डोंगराची कहाणी. तुम्हाला अनेक व्हिडिओ भेटतील या गडाच्या ट्रेकिंगचे, परंतु ट्रेकिंग सोबतच या गडाची आणि इथल्या परिसराची माहिती मिळेल फक्त ट्रॅव्हलर कबीर या चॅनलवर. त्यामुळे पटकन जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल. पाण्याचं कुंड, कुंडावर पाणी नाहीये, म्हणजे पिण्याचं पाणी नाहीये, त्यामुळे सोबत पाणी भरपूर घेऊया. आपण पोहोचलोय ते गडाच्या पठारावर. हा गड दोन विभागात विभागला आहे, म्हणजे हे गडाचं पठार आणि त्याच्यानंतर सुरू होतो तिथून तो कातलकडा आणि ते शेवटचं टोक. आता आपण तिथे जाऊया. हे छोटंसं असं पठार आहे इथे आणि खालूनसुद्धा ते सहजरित्या दिसतं. आता आपण गडाच्या ऑलमोस्ट माथ्यावर येऊन पोहोचलो आहे. आता उरलाय तो फक्त एक कातळ कडा आणि त्या शेवटच्या टोकावर जाता जाता हे पाण्याचं कुंड लागतं मध्ये. पुन्हा एकदा
इथे ही सोय केलेली आहे विजेची, सौर दीप इथे लावलेला आहे आणि शेवटला जाताना हा कातल कडा। प्रचंड ऊन आहे आणि आपण या कातल कड्यावर आलोय। इथे सतत फडकणारा भगवा आजही उभा आहे, हे शेवटचं टोक आणि हा फडकता भगवा। इथनं जवळ समुद्र आहे परंतु आता त्याची वाफ खूप जास्त असल्यामुळे तो दिसत नाही आहे। सगळीकडे हळूहळू धुकं पसरायला सुरुवात झाली आहे आणि तो समुद्र गुडूप झाला आहे। परंतु हे शेवटचा कातलकडा आणि असा हा कालदुर्ग चढायला अगदी सहज सोपा सभोवताली आदिवासी संस्कृतीने वेढलेला मुंबईच्या अगदी जवळचं हिल स्टेशन पालघरला या किंवा इकडनं मुंबई अहमदाबाद हायवेने या हा खूप जवळ येतो। वन डे ट्रेकसाठी अतिशय सुंदर आणि फॅमिली ट्रेकसाठी, स्पेशल फॅमिली ट्रेकसाठी हा दुर्ग आहे, कारण ही वाट सहज आणि सोपी आहे। त्यामुळे तुम्ही फॅमिलीला घेऊनसुद्धा या कालदुर्गावर येऊ शकता। पालघरच्या जवळ असलेला, मुंबईच्या जवळ असलेला वन डे ट्रेक प्लॅनसाठी अतिशय योग्य आणि सहज सोपा असा हा पालघरचा कालदुर्ग। याचसोबत व्हिडिओ एंड करतोय। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ट्रॅव्हलर कबीर। So it's gone, now we both moved on. Oh, that's the love.